अरे पहिली चाढ़ाई करण्यासाठी चाढ़ा पण दाखल झाले कोर्ट मध्ये शिवसाईचा काय ते बोनस घेतला जाईल का बोनस घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि क्या बात आहे सगळे खेळाडू पंच म्हणलेत अरे इथे बोनस घेण्याचा प्रयत्न केला गेला यस इट इज अ सक्सेसफुल अटेम्प्ट बोनस घेतला गेलाय टाळ्या इकडे सुद्धा वाजतील टाळ्या तिकडे सुद्धा प्रेक्षकांना विनंती दोन्ही संघांसाठी टाळ्या वाजवा कोणी जिंकू मॅच ही हृदयाला स्पर्श करणारी आहे सध्या या वेळेला चढाईसाठी दाखल झाले आणि इथे वन प्लस पॉइंट इथे वन प्लस वन आहे वन प्लस वन बोनस प्लस पॉइंट दोन गुण दोन एक एक दोन दुसरी चढाई पट्टू युवा प्रतिष्ठानची शिवसाई युवानमानच्या कोर्टमध्ये हँडटचा प्रयत्न निदान रेषा पार करणं म्हणजे बोनस मिळण्यासारखं आहे आणि इथे भारतीवरती आला सिंगल पॉइंट आणि एका गुणाने दोन दोन दुसरी चढाई शिवसाई दिवाणमान कडून पूजा सातच्या डिफेन्स मध्ये हे कृत्य करायचंय आणि इथे हाताचा स्पर्श म्हणजे सटापटीमध्ये हा पॉइंट मिळालाय अरे माहित आहे माहित आहे युअरच रे प्लॅनिंग आहे कोणाविरुद्ध कसा खेळ करायचा प्लॅनिंग आहे कबड्डीमध्ये कुस्ती कबड्डीमध्ये कुस्ती आणि पूजाने जिंकला दखल नाही समोरच्या कोर्टमध्ये सिंगल पॉइंट मिळाला आहे भारतीसाठी का प्लॅनिंग असणार आहे दोन संघांमधील दोन खेळाडूंनी या मॅचला मागे पुढे खेचले तिसरी चढाई भारती चव्हाण या वेळेला चढाईसाठी युवा प्रतिष्ठानच्या कोर्टमध्ये कॅप्टन लीड ऑन टू दी फ्रँक पुढे येऊन फ्रंटला येऊन तिने स्वतःच्या संघाला दाखवलंय मी लीड करते तर मी संपूर्ण सामना माझ्या बाजूने जिंकवेल गुणतालिका चार चार नऊ नंबर चढाईसाठी दाखल झाले रनिंग किक लागवण्याचा प्रयत्न केला गेलाय काय गुणाची कमाई केली जाईल का चपळाई खूप आणि इथे काय बोनस घेतला गेलाय का त्याची सुद्धा चर्चा होणार आहे बोनस पॉइंट येस इथून सिंगल घेतला गेलाय पाच चार काय घडलंय चर्चा होणार आहे चर्चा होणार आहे सर्वांनी मागे व्हायचंय आणि निर्णय येईल पंचांकडून नक्की काय घडलंय इथे मारावं लागेल दोन्ही टीम्स ना इच वन पॉइंट ना तेरी ना मेरी सहा पाच तो बटन दबत नाही चढाईपटी चढाईसाठी कोर्ट पे दाखल झाले या वेळेला शिवसाई दिवाणमानच्या कोर्टमध्ये हायटच काढण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि क्या बात आहे तो टच करण्याचा प्रयत्न केला गेला आणि इथे कहाणीमध्ये परतवार मोठी बाबी आहे सिक्वेन्स जो असतो तो खूप महत्वाचा असतो कुणाला कोणत्या वेळेला चढाई देणं आणि त्या सिक्वेन्स मध्ये जर आपण पाहिलं
शिवशाही दिवान मानचे सराईपट्टू कोण बाकी आहेत ये बहुत ही बड़ी गलती हो सकती है। सिंगल पॉइंट मैच फिनिश, सामना संपला है।